मध्ये सुद्धा डायनासोरचं अस्तित्व आढळून आलंय. चक्क डायनासोरची हाडं वापरून घरं बांधल्याचं संशोधनातून समोर आलंय. पाहुयात या रिपोर्ट मध्ये. डायनासोरच्या हाडांपासून बांधली चक्क घरं. चुनखडक समजून डायनासोरच्या हाडांचा वापर. यवतमाळ मध्ये सापडले डायनासोरचे अवशेष. लाखो वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या डायनासोर बद्दल आपल्याला कमालीचं कुतूहल आहे. पण म्हणून डायनासोरच्या हाडांपासून कुणी घर बांधेल का? होय, यवतमाळ मध्ये मात्र तसं प्रत्यक्षात घडलं. यवतमाळच्या पणी तालुक्यातल्या विरकुंड या गावात अशी अनेक घरं आढळली ज्या डायनासोरचा वापर करण्यात आला. हाडं आणि चुनखडक दुरून सारखेच दिसतात आणि असं असल्यानं गावकऱ्यांनी डायनासोरची हाडं घरं आणि पहार बांधण्यासाठी वापरल्याचं समोर आलं. सविस्तर चौकशी केली असता ही जी पहार आहे, जिथं जी हाड डायनासोरचं सापडलं, ती 40 वर्षापूर्वीची ती पहार आहे. आणि त्या शेतातली सर्व खडक लोकांनी फोडली आणि काही घरांसाठी वापर केला, काही पहारीसाठी वापर केला. त्यामुळं या परिसरातली सर्वच जवळजवळ जीवाश्म जी अतिशय मौल्यवान जीवाश्म आहे ती जवळजवळ नष्ट झालेली असल्यामुळे मला एकही पुन्हा दुसरं जीवाश्म आढळलेलं नाही आहे. डायनासोरच्या अस्तित्वाबद्दलचा हा एक महत्वपूर्ण शोध ठरलाय. या शोधामुळे चंद्रपूर, नागपूर पाठोपाठ आता यवतमाळ हा आणखी एक जिल्हा डायनासोरच्या प्राचीन अस्तित्वासाठी ओळखला जाणार आहे. 6 कोटी वर्षांपूर्वीच्या लेट क्रिटॅशियस या काळातील विशालकाय डायनासोर प्राण्यांचे हे जीवाश्म आहे. 40 वर्ष जुन्या एका पहारीत एक जीवाश्मीकृत हाड सापडलं. जीवाश्मांचा आकार, प्रकार, स्थळ, काळ यावरून हे जीवाश्म डायनासोरचेच आहे असं निष्पन्न झालं. केवळ यवतमाळमध्येच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी हाडांचा घर बनवण्यासाठी नकळत वापर झाला आणि त्यामुळे जीवाश्मांचे पुरावे नष्ट झाले. हा दावा पर्यावरण आणि भूशास्त्र संशोधक सुरेश चोपणे यांनी केलाय. जिथे डायनासोरची हाडं वापरून घरं बांधली आहेत तिथे जंगली भागात डायनासोरची जीवाश्म सुद्धा आढळू शकतात. यासाठी भूगर्भशास्त्र विभागाकडून सर्वेक्षण आणि संशोधन होणं गरजेचं आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ. आता पुढे एक महत्व